साठी अतुल लोंढे आहेत आपल्यासोबत, काँग्रेसचे प्रवक्ते. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. अतुलजी, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये. आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले, दीक्षाभूमीच्या अंडरग्राउंड पार्किंगला विरोध होतोय, आपली पहिली प्रतिक्रिया. असं आहे की कुठलेही बदल करायचे असेल आस्थेच्या श्रद्धेच्या ठिकाणी, तर त्या संदर्भामध्ये लोकांसोबत एक कन्सेन्सस, त्यांना त्या गोष्टी समजावून सांगणे आणि त्यांचं मत घेऊन मगच नंतर अशा गोष्टी करायला पाहिजे. एक दीक्षाभूमी एक ऐतिहासिक स्थळ आहे, एक मानवतावादी चळवळीचं मुख्य स्थळ आहे आणि लोकांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या आहेत. असं कुठलंही काम करत असताना त्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन हे काम केलं असतं तर बरं झालं असतं. मला आता त्याची पूर्ण माहिती घ्यायची आहे, ती माहिती घेतल्यानंतर मी स्पष्टपणे या संदर्भात बोलू शकेल. पण जर लोक एवढे आक्रमक झालेले आहेत, याचा अर्थ असा आहे की कुठेतरी मनमानी पद्धतीनं काहीतरी कमर्शियल इंटरेस्ट कोणाच्या त्याच्यामध्ये आहे का, तशा संदर्भातला काही संशय आंबेडकरी अनुयायांना आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासून पाहिल्या पाहिजे. आणि तिथे जर कमर्शियल कोणी काही करत असेल तर मग ते योग्य नाही, कारण ते श्रद्धेच्या आस्थेचं ठिकाण आहे, सर्वांच्या तिथे श्रद्धा जुळलेली आहे. अशा पद्धतीने कोणी त्याचा आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी जर वापर करत असेल तर त्याच्या त्या गोष्टी तिथे घडल्या नाही पाहिजेत. म्हणजे माझा हा एक कयास आहे. बरोबर, त्या संदर्भात पूर्ण माहिती घेतल्यानंतर पुढे जाता येईल. पण तसंही श्रद्धा आणि आस्थेचे जे ठिकाण आहे त्याच्या संदर्भामध्ये सगळा विचार करून सगळ्यांना विश्वासात घेऊनच केलं पाहिजे, अशा पद्धतीचं करणं योग्य नाही. बरोबर अतुलजी, मात्र तिथले जे आक्रमक झालेले आंदोलक आहेत, जे अनुयायी आहेत आंबेडकरी, त्यांचं म्हणणं काय की आम्ही सौंदर्यीकरणाला विरोध करत नाही आहोत, इतर विकास कामांना आमचा विरोध नाही आहे, मात्र जे अंडरग्राउंड पार्किंग होत आहे ते आम्हाला नको आहे, त्या जागी इतर काही गोष्टी बांधता येतील, भाविकांच्या सोयी सुविधांसाठी काही गोष्टी बांधता येऊ शकतात, भक्त निवास बांधता येऊ शकतं, अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नाही, माझं तेच म्हणणं आहे की काही कमर्शियल इंटरेस्टच्या अनुषंगाने काही गोष्टी सुरू आहेत का? कारण लोकांचं मग सौंदर्यीकरणाला विरोध नाही आहे, भक्त निवास बांधण्याला विरोध नाही आहे, लोकांसाठी काही तिथे वेगळं काम करता येईल, जे मोठ्या प्रमाणावर लाखो लोक येतात तिथे, तर त्या अनुषंगाने जर काही होत असेल, त्यांच्या सोयीसुविधेसाठी होत असेल, त्याचा त्याला विरोध नाही आहे. याचा अर्थ नक्कीच तिथे काहीतरी वेगळी गोष्ट आहे ज्याचा तपास केला पाहिजे आणि अशा काही गोष्टी असतील त्या थांबवल्या पाहिजे. पहिलं तर काम इमिजिएट थांबवलं पाहिजे, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि काय आहे नाही आहे ते सगळं स्पष्ट आणून मगच पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. ठीक आहे अतुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण एबीपी माझाशी बोललात, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. अंडरग्राउंड पार्किंगला विरोध आता वाढताना दिसतो आहे दीक्षाभूमीतल्या, आणि आपण पाहतो दृश्यांमध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेले. तुषार कोहळे आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. तुषार, उद्रेक झालाय आंबेडकरी अनुयायांचा आज आपण पाहतो आहोत, संताप दिसतो आहे, मात्र हे आंदोलन नेमके किती दिवस झाले सुरू होतं, आज नेमकं केव्हापासून हे आंदोलन सुरू झालं, काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल तुषार? अजिंक्य, जर का आपण बघायचं झालं तर मागच्या 2 महिन्यापासून आंदोलक आणि स्मारक समिती यांच्यामध्ये संवाद सुरू होता. त्यांचा जो संवाद असा होता की कुठेतरी त्यांना विकास कामाला विरोध नव्हता, मात्र त्यांचं असं म्हणणं होतं आंदोलकांचं की कुठेतरी हे जे अंडरग्राउंड पार्किंग हे काम थांबावं, आणि स्मारक समिती राज्य सरकारकडे बोट दाखवत होती. त्यामुळे आता आंदोलकांचा असा जो विषय आहे की त्यांची जी प्रमुख मागणी होती की त्यांचं असं म्हणणं होतं की कुठेतरी या संपूर्ण गोष्टीला घेऊन स्मारक समिती त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे आज आंदोलक आक्रमक झाले. आज आंदोलक आक्रमक होण्याचं काय कारण आहे? सर, ह्या ठिकाणी आंदोलन आक्रमक होण्याचं कारण काय आहे की कमिटीने ह्या ठिकाणी येऊन शनी जे आक्रमक लोक आहेत त्यांची त्यांची जी इच्छा आहे की काय प्रॉब्लेम आहे यांचं कमिटीने सॉल्व्ह करायला पाहिजे होतं, परंतु आम्ही अजूनपर्यंत ह्या कमिटीचे जे मेंबर आहेत किंवा अध्यक्ष आहेत ते आतापर्यंत ह्या ठिकाणी पोहोचले नाही. जर दिवसापासून संवाद साधवता स्मारक समितीसोबत, हा संवाद आम्ही दीक्षाभूमी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि नंतर आता 2000 तुम्ही जे या विकास कामाला घेऊन कधीपासून संवाद साधत होतो तुम्ही सांगा. मागील 3 महिने झाले जेव्हाचं खोदकाम सुरू झालं आणि सर्वस्वी जबाबदारी आजच्या या घटनेवर, आज या पावन दीक्षाभूमीवर, ज्या दीक्षाभूमीतून जगाला बुद्धाच्या शांतीचा मार्ग दिला, त्या दीक्षाभूमीवर आज बाबासाहेबांची बुद्धांची ही जनता आक्रोश करीत आहे. कशासाठी? तर या स्मारक समितीच्या चुकीच्या निर्णयामुळं. तेव्हा जर का स्मारक समितीने हे सर्व प्रकरण जनतेच्या समोर मांडलं असतं, आम्हाला कार्यकर्त्यांना किंवा जनतेला दाखवलं असतं की या ठिकाणी असं असं आपण करणार आहोत सरकारच्या माध्यमातून, तर का काहीतरी त्याच्यामध्ये तोडगा निघाला असता. परंतु आज 214 करोड पैकी जवळपास 40% खर्च नुसता या पार्किंगसाठी होणार आहे. इथलं ड्रेनेज माहित नव्हतं काय की अंडरग्राउंड पार्किंग होणार होती म्हणून? नाही, सुरुवातीला याबद्दल कुणालाही कल्पना नव्हती
स्मारक समितीने कुणालाही हे सांगितलं नाही आणि हे चुकीची पार्किंग 10-20 गाड्यांसाठी एवढी